नमस्कार मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. तुम्ही मागच्या वेळेस पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 16 हप्ता तुम्हाला भेटला असेल व काही शेतकऱ्यांना भेटला नाही. त्यामध्ये पण मित्रांनो, काही शेतकऱ्यांच्या अकाउंटला 6,000 रुपये आले तर काही शेतकऱ्यांच्या अकाउंटला 4. तर मित्रांनो, अपडेट काय आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ही महत्वाची अपडेट आहे, तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, पीएम किसान योजनेअंतर्गत 17वा हप्ता येणार आहे, त्याबाबतची अपडेट आहे मित्रांनो. तर तुम्हाला जे बेनिफिशियरी स्टेटस आहे ते चेक करायचं आहे आणि त्या अगोदर तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला केवायसी पण चेक करून घ्यायची आहे. तुमची केवायसी येस आहे किंवा नो आहे हे पूर्ण तुम्हाला माहिती बघून घ्यायची आहे. तर इथं ऑफिशियल यांच्या वेबसाईटवर पण देण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, इथे बघू शकता, इथं म्हणलेलं आहे तुम्हाला नाही का तुमची केवायसी किंवा बेनिफिशियरी स्टेटस चेक करून घ्यायचा आहे, नाही तर मित्रांनो तुम्हाला येणारा 17वा हप्ता पण भेटणार नाही. आणि तो कसा चेक करायचा आहे ते आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे. व तुम्हाला जर ते माहीत नसेल किंवा तुम्हाला जर चेक करायची प्रोसेस पाहिजे असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, तुम्हाला मी प्रोसेस काय आहे ते व्हिडिओद्वारे नक्की कळवल. तर मित्रांनो, तुम्हाला जो पीएम किसानचा 17वा हप्ता आहे तो 2024 मे मध्ये बघायला भेटेल. आणि हा 17वा जो हप्ता आहे तो तुमच्या मे महिन्यामध्ये अकाउंटवरती येईल. आणि तुम्ही इथं pmkisan.gov.in या वेबसाईटला व्हिजिट करून तुमचं बेनिफिशियरी स्टेटस चेक करू शकतात. तर मित्रांनो, तुमचं जर पीएम किसानची केवायसी आणि जो बेनिफिशियरी डाटा आहे तो जर येस असेल किंवा ओके असेल तर तुम्हाला 17वा हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये मे महिन्यामध्ये बघायला भेटेल. आता इथे बघू शकतात ओव्हरव्ह्यू काय आहे. तर नाव पीएम किसान 17वा हप्ता जो योजना आहे त्यामध्ये तुम्हाला मे महिन्यामध्ये 17वा हप्ता बघायला भेटेल. आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यामधून तुम्हाला हे हप्ते वाटले जात असतात. डिपार्टमेंट मधलं तर ऍग्रिकल्चर अँड फार्मर वेलफेअर हे डिपार्टमेंट असतं. आता प्राईम मिनिस्टर हे अनाउन्समेंट करतात, बेनिफिशियरी फार्मर राहतात. आता टोटल असाईन अमाऊंट 6,000 रुपयाचा असा हप्ता येतो. इन्स्टॉलमेंट अमाऊंट ही 2,000 रुपये राहते. आणि हा जो 16वा हप्ता आहे हा बऱ्याच शेतकऱ्यांना भेटला आणि काही शेतकऱ्यांना भेटला नाही. त्याचं असं कारण की त्यांची FPO प्रोसेस किंवा KYC पीएम किसानची पेंडिंग आहे. तर मित्रांनो, तुम्हाला मे महिन्यात 2024 पर्यंत नक्कीच हा 17वा हप्ता बघायला भेटेल. त्या अगोदर खालची जी वेबसाईट आहे त्यावरती जाऊन तुम्ही व्हिजिट करा आणि त्यावरती तुम्हाला आणखी माहिती भेटेल. तिथून तुम्ही तुमची KYC येस पण करू शकता, बेनिफिशियरी स्टेटसमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तिथून सॉल्व्ह पण करू शकता. आणि जे प्रॉब्लेम आहेत ते कसे सॉल्व्ह करायचे आहे आपले पाठीमागचे व्हिडिओ बघू शकता तुम्ही, त्यामध्ये त्याचं 100% सोल्युशन दिलं आहे मित्रांनो. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, आपल्या शेतकरी मित्रांमध्ये पण हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.